आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड, आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना, न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, 2 दिवसांपूर्वी दिला होता पदाचा राजीनामा. आमदार अपात्रतेच्याबद्दल उद्या पुन्हा सुनावणी, विधानभवनात उद्या दुपारी 4 वाजता प्रत्यक्ष सुनावणी होणार. निवृत्तीची घोषणा केलेल्या निलेश राणे यांची समजूत काढण्याचे भाजपकडून प्रयत्न, निलेश राणेंच्या नेतृत्वात झंझावात सुरू राहणार असल्याचं म्हणत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. दसऱ्याला रावण दहनाच्या परंपरेवर पूर्णत बंदी आणावी, आमदार मिटकरी यांच्या मागणीनं नव्या वादाला तोंड, तर मिटकरींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सुरुवात, सरकार मराठा आरक्षणाच्या बद्दल गंभीर नसल्याचा केला आरोप. आणि आरक्षणासाठी मी स्वतः प्रयत्नशील, मला मराठा समाजाच्या वेदना कळतात, जरांगे पाटील यांच्या भेटीदरम्यान संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया.